कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अमोल, ए अमोल, तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावं असं वाटत असेल ना, तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे. आपले आज तुझ्या जे काही मनात आहे ना, ते सगळं त्याला सांगून टाक. मी काय करू आता, मला तेच कळत नाही. मी ते अगं ध्यानून ठेवलंय. अमोलसाठी आणि आमच्या नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकू का? ठीक आहे, बघूया काय होत आहे. आवडले का शेंगा विनायकराव? अहो गावाकडचं जेवण म्हणजे फक्कड बेतच असतो काय हो. आता पण असा खमंग वास सुटलाय ना, असं वाटतंय कधी जेवायला बसतोय. अहो बापू, किती मी पैसे दिले ना तरी असं जेवण मिळत नाही बघा. बापू वापस खूप आवडतात बापू भेटला ना. अरे वा, अरे बरं झालं आलीस. अगं आज गावरान बेत आहे या ठिकाणी. कुठं पण जावा, ही बाया काय सुख लागून देणार नाही. अगं आर्या, ये की बस. मी बाहेरून आले, थोडं पाणी घेते. आर्या तू इकडं. आर्या तू इकडं कशी काय आलीस? तुला आणि भाऊजींना स्टेशन मध्ये काम होत ना? काम? चौभाई अहो, आज तर आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि म्हणून अर्जुन पण लवकर घरी गेला. त्याला अमोलला फिरायला घेऊन जायचं होतं. अगं आर्या, अमोल इकडे तर भाऊजी कुठे आहेत? चौभाई अहो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपर्णा कुठे आहे? आर्या, आता माझ्या लक्षात आलं, मामंजींनी आपल्याला मूर्ख बनवलं. म्हणजे? अगं अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून मामंजीने मुद्दाम सगळ्यांना इकडं आणले. मग आता करायचं काय? मला काहीच कळणं झालं, आता काय करायचं? आणि मी पण इथनं लगेच नाही बाहेर पडू शकत. तुम्ही नाही पण मी तर जाऊ शकते ना. अगं आर्या जून गेली असती. मामंजी अहो, तिच्या आईने तिला लवकर घरी बोलवलं होतं ना, ते आठवलं तिला आता म्हणून गेली ती. हा खेळ आता सोपा राहिलेला नाहीये. आज अपर्णा आणि भाऊजींनी काही ठरवून बसू नये म्हणजे झालं. नाही नाही नाही, घाई गेली पाहिजे. बरं, तुमच्या शेंगा खाऊन झाल्या असतील ना, तर जेवायला बसूयात आपण पटकन. हा मी बाकीचं घेते, तुम्ही बसून घ्या पटकन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.